नमस्कार मंडळी, मी अमित पटेल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि सर्वप्रथम आज सर्वांना मकर संक्रांती सणाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठा संदेश देणारा, एक खूप चांगला मेसेज देणारा आजचा हा सण म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आज 15 जानेवारी, पण मागच्या 10 तारखेपासून, मागच्या 4-5 दिवसापासून इन ॲडव्हान्स म्हणून मकर संक्रांतीच्या आजपर्यंत शुभेच्छा खूप साऱ्या मिळाल्या आहेत इन ॲडव्हान्स. तर बऱ्याच मित्रांनी बरेच असे मेसेज केलेत, काही मित्रांनी मला निमंत्रण पत्रिकासुद्धा पाठवली आहे. तर पत्रिका अशी की मकर संक्रांत उत्सव सर्व मित्रपरिवार आपणास आमंत्रित करण्यात येत आहे की दिनांक 15 जानेवारी 2020 मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा कार्यक्रम व सोबत, आता इथून पुढे लक्ष द्या काय लिहिले, सोबत मद्यपान, चकना, तिळगुळ व महाप्रसाद आयोजित केला आहे. तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. कार्यक्रमाचं स्थळ आहे आपापल्या मित्राच्या गच्चीवर आणि वेळ सांगितली आहे, जमेल त्या वेळेला या. सोबत काही रंगीबेरंगी पतंग सुद्धा पाठवलेले आहेत. आता तिळगुळ खाऊन, सोबत मद्यपान करून व चकना खाऊन कुठल्या आवळ्यात हे पतंग उडवायचे हे तुमचं तुम्ही ठरवा. खूप चांगला असा संदेश देणाराचा हा सण आहे. बऱ्याच जणांनी तिळगुळाचे ट्रक सुद्धा पाठवलेत आणि सोबत सांगितलंय की पाहिजे तेवढा उतरवून घ्या आणि पुढे पाठवा. धन्यवाद सर्वांचे. तर जी घाई आपण इन ॲडव्हान्स म्हणून आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, एखाद्या सणाच्या शुभेच्छा देतो, तर हीच घाई आपल्याला एकमेकांना गोड बोलण्यासाठी, आयुष्यभर गोड बोलण्यासाठी पण काही दाखवता येईल का? 1-2 दिवसासाठी हे गोड बोलणं मर्यादित न ठेवता आयुष्यभर एकमेकांशी गोड बोलता येईल का, याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर सर्वांना परत एकदा आजच्या सणाच्या शुभेच्छा. धन्यवाद.